कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 5-6 महिन्यांपासून टेंट, केटरिंग, लाईट्स, इव्हेंट चालक मोठ्या प्रमाणावर आर्थिकदृष्ट्या होरपळून निघाले, त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं सामाजिक कार्यक्रमांना मंडप, कार्यालय, हॉल, लॉन्सच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या आसन क्षमतेची परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र वेलफेअर ऑर्गनायझेशन या संघटनेनं केली आहे. टेंट, मंडप, केटरिंग, बँक्वेट हॉल, डीजे साऊंड, लाईट डेकोरेशन आणि इव्हेंट चालक सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. कलेक्टर साहेबाकडे मागणीसाठी निवेदन देण्यासाठी गेलो होतो. तेथे आम्ही कमिटीचे 4 जण जाऊन निवेदन दिलं. आमची प्रमुख मागणी ही आहे की प्रशासनाने कमीत कमी 500 लोकांना लग्न कार्यासाठी किंवा कोणत्याही समारंभासाठी एकत्र येण्यासाठी परमिशन द्यावी. 6 महिन्यापासून सगळं लॉकडाऊनमुळे आमचे बेहाल होत आहेत. आमचे काही मंडप असोसिएशन मंडपमधील काही लोक असे आहेत की त्यांची परिस्थिती इतकी बिकट आहे की त्यांनी आपल्या मंडपाचे अर्धे सामान विकून ते आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. आता वेळ अशी आलेली आहे की त्यांच्याकडे सामान पण विकले तर उद्या ते काय करतील, त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आलेला आहे. आज हमारे को सरकार ने देखना चाहिए, हर दुकानदार हर दुकानें चालू है और हमारे पास सिर्फ हमारा एक व्यवसाय ऐसा है कि हम 6 महीने से पूरे तरीके से बंद है. लॉकडाउन में कुछ टाइम खुला, कुछ टाइम चालू है, कुछ टाइम में दुकानें चालू है, हर दुकान हर सिस्टम हर चालू है. बसेस चालू किए आपने, हर चीज़ चालू किए, लेकिन लग्न समारंभ शादी ब्याह के जो भी मंगल कर ले, एक तो आपने वो क्वारंटाइन के लिए लिए, ठीक है, वो देने के बाद भी हमको अगर 500 लोगों की परमिशन मिलती है तो हमारे कुछ ओपन में कार्यक्रम, कुछ बाहर कार्यक्रम ओपन स्पेस में, वहाँ पे हम कुछ लॉन में कर सकेंगे और कुछ हमारे लोगों को दिलासा मिल सकेगा, जी सकेंगे. नहीं तो आज ये हाल हुआ है कि पूरे महाराष्ट्र में 18 से 19 लोगों ने आत्महत्या की है और ये बढ़ते जाएंगे अगर हमारे को हमारी सरकार नहीं देखेंगे तो.